कोगनोळीमध्ये अपघातात एक जागीच ठार कोगनोळी तालुकानिप्पाणी येथे ऊस वाहतूक करणारी ट्रॉली खाली येऊन पडून एक व्यक्ती ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक पाच रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली प्रकाश उर्फ रायगोंडा पिरगोंडा पाटील वर्ष शहर हे जागीच मृत्यू झाले याबाबत अधिक माहिती अशी की येथील लोखंडे गल्ली मध्ये छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली ऊस घेऊन कागलकडे जात होता याच दरम्यान प्रकाश पाटील हे बँकेतील काम अटपून आपली मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नऊ बी व्ही त्र्याण्णव सत्याऐंशी घेऊन घरी जात होते येथील लोखंडे गल्लीत आले असता गाडीवरील ताबा सुटून ते खाली पडले येथूनच वाहतूक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले ट्रॅक्टर चालक सौरभ राजाराम कोराणे वर्ष पंचवीस राहणार नागाव तालुका करवीर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनास्थळी कोगनोली पोलीस स्टेशनचे एएसआय एसआय एस के पाटील एस टी कंबार अमर शिव पी डी घस्ते यांनी पाहणी करून पंचनामा केला व अपघातग्रस्त वाहने बाजूला केली घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कोगनोळी येथील प्रतिष्ठित नागरिक म्हणून प्रकाश पाटील परिचित होते त्यांचा राहत्या गावातच अपघाती मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे